नमस्कार मित्रांनो जरा हटके या मराठी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आत्ताची बातमी आहे लासलगावी लाल कांद्याची बावीस हजार क्विंटल आवक काय बातम्या सविस्तर जाणून घेऊ त्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून मी तयार केलेले नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात आधी पाहायला मिळतील मंगळवारी लासलगाव बाजार समितीच्या आवारात एकाच दिवशी दोन हजार पन्नास वाहनातून सुमारे बावीस हजार क्विंटल कांदा शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणला हा आजवरचा विक्रम मानला जातो आहे मोठ्या प्रमाणावर कांदा आवक झाल्याने अनेक वाहनातील कांद्याचा लिलाव होऊ शकला नाही नाशिक जिल्ह्यात इतर कांदा बाजारपेठेपेक्षा सर्वाधिक बाजारभाव लासलगाव येथे मिळत असतो मंगळवारी दिवसभरात सर्वोच्च विक्रमी एक हजार नऊशे तेहतीस वाहनातील वीस हजार सातशे क्विंटल कांदा लिलाव किमान दोन हजार ते कमाल आठ हजार शंभर तर सरासरी सहा हजार पाचशे एक रुपये वाहनातील कांदा असून तो बुधवारी दिनांक पंचवीस ला सकाळी लवकर पार पडेल अशी माहिती लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप व सचिव नरेंद्र वाडवणे यांनी यावेळी दिली दरम्यान विंचूर येथील उपबाजारावर चारशे बत्तीस वाहनातील तर नेफाड येथील उपबाजारा वर एकशे सहा वाहनातील कांदा लिलाव झाला लासलगाव येथील मुख्य आवार व वा उपआहारावर एकत्रित दोन हजार सातशे पन्नास वाहनातून कांदा विक्री झाला होता लाल कांदा शेतात चांगला पोषक झाला आहे त्यामुळे वाहनांची संख्या अधिक वाढणार आहे दोन वर्षापूर्वी एकाच दिवशी दो दोन हजार दोनशे पन्नास वाहनातील लिलाव एकाच दिवशी लासलगाव बाजारपेठेत झाला होता तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये